संविधान, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या विचारावर अढळ श्रद्धा असणाऱ्या महाराष्ट्रातल्या छोट्या पक्षांनी भारतीय जनता पक्षासारख्या संधीसाधू आणि जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून या महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्याच घटक पक्षांचा विसर आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना झाला. खरं तर ज्यांनी ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयची पिढा यांच्या मागं लावली त्यांना सन्मानानं निमंत्रण दिलं गेलं आणि जे प्रामाणिकपणानं यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवले ते मात्र बेदखल झाले.